जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं लागतं. बोर्डावर फोटो जाऊन मुख्यमंत्री होता आलं असतं तसं सोपं होतं. आपल्याला जनतेच्या हृदयामध्ये आपल्याला आपलं स्थान निर्माण करावं लागतं. नाना पटोलेजी माझे अतिशय निकटचे मित्र आहे, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये ते होते, माझ्या बाजूला बसायचे. त्यांची इच्छा मुख्यमंत्री व्हायची असेल तर पहिल्यांदा त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल, टाटा बाय बाय करावं लागेल, कारण अगोदरच त्यांच्या या महाविकास आघाडीमध्ये इतके लोक मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहताय. किंवा संविधानामध्ये आपल्याला तरतूद करावी लागेल, एक अनार सौ बीमार, तर अब सौ बीमार को एक अनार नाही सौ अनार. तसं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी 6व्या मजल्यावर 10-20 खुर्च्या टाकाव्या लागतील, मुख्यमंत्री म्हणून तिथं एक चिन्ह चिटकवावं लागेल, सर्वांना बसवावं लागेल. गाडीच्या स्टेअरिंगवर जेव्हा महाविकास आघाडीचे 10 मुख्यमंत्री बसतील तेव्हा ते गाडी पेट्रोल खर्च करेल, स्टेअरिंग हवेल, गिअर मध्ये मात्र कधीच पडणार नाही. देखो ऐसा है, मुंगेर गाल के हसीन सबने ये कहानी आपने पढ़ी है. अब यहाँ पे एक अनार सौ बीमार, यहाँ पे सौ नेता और एक खुर्ची है. अब संविधान में बदल के गए, ये लोकसभा में जब आएगा अरे नेतृत्व में तो महाराष्ट्र उद्ध्वस्त हुआ है, तो तुमको टाटा बाय बाय और अजीत दादा को कहना होगा कि अब पवार नहीं नाना पटोले मुख्यमंत्री बनेंगे. अब उनके बोर्ड लगे हैं, बोर्ड से कोई मुख्यमंत्री बनता तो मुझे लगता है हर चैनल वाला कैमरा लेकर अपना अपना एक बोर्ड लगा दे तब मैं मुख्यमंत्री बनू. ऐसा होता है क्या? लोगों के हृदय में अपने कामों का चित्र लगाना होता है, बोर्डो में चित्र लग के मुख्यमंत्री बनता तो फिर तो 6वें मंजिल पे कई मुख्यमंत्री दिखते थे. इसलिए अगली शेवटचा प्रश्न है कि ठाकरे गट अर्थात ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकत्र येईल असं चित्र दिसत महाराष्ट्र. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आहे, सोनिया सेना आणि भारतीय जनता पार्टी आता कधीही एकत्र येऊ शकत नाही. धन्यवाद. इस देश को आगे बढ़ाने में ये हमारे सामने धोखा बन के आए. शेवटचा एक प्रश्न आहे, विस्तार होत नाही स्पष्ट आहे. विस्तार होईल ना, काय चिंता काय विस्तार होईल, काही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासाठी थांब. तुम्हाला चिंता कशाची पडेल, काही काम तर चांगली होत आहे ना. चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, दोन वेळ चांगलं जेवण करा. कारण नसताना तुम्ही चिंतन आणि चिंता करू नका, विस्तार 100% होईल. सुखाने तुम्ही राहा आणि आम्हालाही राहू. म्हणून तर लहानपणी मुंगेरी लाल के हसीन सपने ही कथा आपण ऐकायचो ना, मुंगेरी लाल के हसीन सपने. आणि मराठीत किती सुंदर कविता आहे, गणपत वाणी बिडी पितांना चावा यसाच नुसतीच काढी, मनाशीचा न मना यसा की या जागेवर बांधीन पाडी. आता माडीच्या ऐवजी काही लोक बोर्ड गाऊन मी भावी मुख्यमंत्री आहे, बोर्डानी मुख्यमंत्री होता येत नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करावं लागतं. बोर्डावर फोटो जाऊन मुख्यमंत्री होता आलं असतं तसं सोपं होतं. आपल्याला जनतेच्या हृदयामध्ये आपल्याला आपलं स्थान निर्माण करावं लागतं. नाना पटोलेजी माझे अतिशय निकटचे मित्र आहे, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये ते होते, माझ्या बाजूला बसायचे. त्यांची इच्छा मुख्यमंत्री व्हायची असेल तर पहिल्यांदा त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल, टाटा बाय बाय करावं लागेल, कारण भारतीय जनता पार्टी बद्दल काहीही चांगलं कधीच दिसू शकत नाही. जगातले सर्व नेते हे मोदीजींचं कौतुक करतील. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पंकजा मुंडेला नेहमी असं का वक्तव्य करावं लागतं, असं का वेळ? नाही, तुम्ही त्याचा अन्वय अर्थ चुकीचा काढता. मी स्वतः पंकजा त्यांशी बोललो आणि तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही बोला ना. मी स्वतः पंकजा त्यांशी बोललो, त्या म्हणाल्या की चॅनल वाले माझ्या जेव्हा मी भाषण देते तेव्हा त्याचा काहीतरी चुकायचा. प्रेक्षकांमध्ये बोलले की तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करा. तुम्ही पंकजा त्यांशी बोलल्यावरच खरा अर्थ समजेल ना. त्याच्यावर तुम्ही भाष्य करणं, मी भाष्य करणं, मला वाटतं की यापेक्षा मी जसं तुम्हाला सांगितलं की मी व्यक्तिगत काल आणि माझी सवय आहे, मी व्यक्तिगत पंकजा त्यांना फोन केला. पंकजाताई म्हणाली असं माझ्या मनात काही. पालिकेमध्ये 151+ घेऊन चालला तुम्ही, महापौर तुमचा होईल असं तुम्ही म्हणताय,
शिंदेना काय मिळणार आहे? सोबत आहे ना, शेवटी एकनाथ शिंदेजी आणि भारतीय जनता पार्टी आमचा दोघांचा एकत्रच संकल्प आहे. या संकल्पामध्ये आमचा काही संकल्प आणि त्यांचा काही संकल्प असा नाही आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा आश्वस्त करतो, बिलकुल चिंता करू नका. आमची युती कितीही नतद्रष्ट लोकांनी फोडण्याचा, तोडण्याचा, मतभेद निर्माण करण्याचा, मायावी विचार निर्माण करण्याचा, दृष्ट बुद्धीनी युतीला नजर लागावी अशी वक्रदृष्टी लावण्याचा प्रयत्न केला तर ही युती, ये दोस्ती कभी नहीं तुटेगी. हम जियेंगे साथ में और लोक सेवा भी करेंगे साथ में. काही नतद्रष्ट लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्या शंका तशाच त्यांच्या मनात राहू द्या. मी जनतेला आवाहन करतो की तुमच्या मनात कधीच शंका निर्माण करू नका. हे असे विषारी विचार पेरणारे लोक आहे ज्यांच्या मनात आमच्या युतीबद्दल शंका आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती हे कितीही दृष्टबुद्धीनी विचार करणारे लोक तोडण्याचा प्रयत्न केला. चाणक वाघांनी कितीही प्रश्न केले, त्या दरवाजातून पंकजा काही आत येणार नाही. पण काँग्रेसमध्ये ज्यांचा जीव गुदमरतोय ते मात्र या लोकशाहीच्या हवेमध्ये बाहेर येईल आणि परिवाराच्या छत्रातून बाहेर येऊन राष्ट्रभक्तांच्या पक्षामध्ये. तर सामनाच्या आज रोकटोक मधून आज हुकुमशहा स्टॅलिन याची तुलना पंतप्रधानांच्या सोबत केलेली आहे. आपल्याला सामन्यातून पंतप्रधानाचं कौतुक करेल असं वाटतं का? असं मुहूर्त निघेल? हे त्यांचं मुखपत्र आहे, शिवसेनेचं हे पॉम्पलेट आहे. या पॉम्पलेट मध्ये जर उद्या माननीय पंतप्रधानाचं कौतुक केलं तर संपादक पदातून सुट्टी होईल ना? संपादक राहील का जागेवर? त्यांना पंतप्रधानांना शिव्या दिल्यावरच त्यांचं पद बिना फेविकॉलनी मजबूत होत. ते चांगलं वागतील का, चांगलं लिहितील का? त्यांना जगामध्ये भारतीय जनता पार्टी बद्दल काहीही चांगलं कधीच दिसू शकत नाही. जगातले सर्व नेते हे मोदीजींचं कौतुक करतील. एक महत्वाचा प्रश्न असा आहे, पंकजा मुंडेला नेहमी असं का वक्तव्य करावं लागतं, असं का वेळ? नाही, तुम्ही त्याचा अन्वय अर्थ चुकीचा काढता. मी स्वतः पंकजा ताईंशी बोललो आणि तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही बोला ना. मी स्वतः पंकजा ताईंशी बोललो, त्या म्हणाल्या की चॅनल वाले माझ्या जेव्हा मी भाषण देते तेव्हा त्याचा काहीतरी चुकायचा. प्रेक्षकांमध्ये बोलले की तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करा. तुम्ही पंकजा ताईंशी बोलल्यावरच खरा अर्थ समजेल ना. त्याच्यावर तुम्ही भाष्य करणं, मी भाष्य करणं, मला वाटतं की यापेक्षा मी जसं तुम्हाला सांगितलं की मी व्यक्तिगत काल आणि माझी सवय आहे, मी व्यक्तिगत पंकजा ताईंना फोन केला. पंकजा ताई म्हणाली असं माझ्या मनात काही. पालिकेमध्ये 151 प्लस घेऊन चालला तुम्ही, महापौर तुमचा होईल असं तुम्ही म्हणताय, शिंदेना काय मिळणार आहे? सोबत आहे ना, शेवटी एकनाथ शिंदेजी आणि भारतीय जनता पार्टी आमचा दोघांचा एकत्रच संकल्प आहे. या संकल्पामध्ये आमचा काही संकल्प आणि त्यांचा. हा विश्वास कोणा सायंटिस्टनी व्यक्त केला नाही, हा विश्वास एखाद्या प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टरनी केला नाही, हा विश्वास कोणा इंजिनियरनी केला नाही. सत्तेसाठी काही पण योज खुर्ची पाहिजे अशा नेत्यांनी व्यक्त केला. यांच्याकडून काय अपेक्षा आहे? अजित पवारांनी की विश्वास व्यक्त करणं माझ्या दृष्टीने याला काय किंमत आहे? सर, नांदेडमध्ये जी घटना घडली आहे त्यावर आता वंचितने कारवाईची मागणी केली आहे. नाही, वाईट असेल तिथे कारवाई झाली पाहिजे. घटना कोणतीही असो त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ती तपासलीच पाहिजे. यामध्ये वाद कसा असू शकतो? शेवटी कायदा हा पक्ष, जात, धर्म, रंग, वंश, वय, उंची, वजन याचा विचार करत नाही. कायद्याच्या समोर बाजू सत्याची आहे की असत्याची आहे, बाजू कायद्याची आहे की गैरकायद्याची आहे, एवढंच तपास. तुमचे मित्र भास्कर जाधव असं म्हणतात की शिंदेना डावळून भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेच्या इतर निवडणूक लढवतो. असा आहे, काही लोकांचा हा एक नवीन धंदा झालाय आग लावण्याचं काम करण्याचं. त्यांनी कितीही प्रयत्न केले, अंबुजा सिमेंटची भिंत तुटेल पण आमची युती कोणीही तोडू शकत नाही. मला वाटतं की अशी असत्य माहिती देऊ नका. मी स्वतः काल पंकजा ताईंशी बोललो, पंकजा ताई मग म्हणाल्या की चॅनल स्वागे माझ्या वाक्याचा जो अर्थ आहे तो चुकीच्या पद्धतीने मांडतात.
भाजप सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही आणि आदरणीय बाळासाहेब थोरात म्हणाले की काँग्रेसचे दरवाजे उघडे आहे, त्या दरवाजातून पंकजा काही आत येणार नाही, पण काँग्रेसमध्ये ज्यांचा जीव गुदमरतोय ते मात्र या लोकशाहीच्या हवेमध्ये बाहेर येईल। आणि परिवाराच्या गायत्री परिवाराच्या माध्यमातून 23 जानेवारी 2024 हा अश्वमेघ यज्ञ इथं साजरा होणार आहे, ज्यामध्ये वैचारिक चिंतन मंथन समाज निर्माण करण्याचं कार्य, जेव्हा चांगल्या मनाचं आणि वाईट मनाचं द्वंद्व होतं तर चांगल्या मनाला ऊर्जा शक्ती उत्साह प्राप्त व्हावा, मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार, मैं इज ए सोशल एनिमल इथून मैं इज ए सेल्फिश एनिमल, हा जो आत्मकेंद्रित समाज या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या जगात होतोय तेव्हा मात्र अशा विचाराची आवश्यकता आहे। जो विचार हा मनाला जिंकण्यासाठी व इतरांची सेवा करण्यासाठी ऊर्जा देईल, उत्साह देईल, असा हा एक यज्ञ इथं साजरा होणार आहे। यज्ञ म्हणजे कर्मकांड नव्हे, हा यज्ञ वैचारिक अधिष्ठानावर आधारित आहे। जे जे म्हणून वाईट आहे ते स्वाहा करायचं, जे जे चांगलं आहे ते ग्रहण करायचं। भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलले जातात, छगन भुजबळ म्हणतात विचार करायला हवा, मला तर भुजबळांनी विचार केला पाहिजे की राष्ट्रवादीमध्ये ओबीसी नेत्यांना अन्न नागरी पुरवठा विभागासारखे खाते दिले जातात आणि चांगली खाती ही जयंत पाटील, चांगली खाती अजित पवार, आणि म्हणून आमची चिंता करू नका। ओबीसी नेत्यांना भुजबळांच्या रूपाने काय दिलं कधीतरी शांत डोक्याने विचार करा, मग भाजपची चिंता करा। ठाकरेंना प्रचंड सहानुभूती आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे गटाचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। अजून कोण विश्वास व्यक्त करणार? हा विश्वास कोण्या तटस्थ व्यक्तीने व्यक्त केला नाही, हा विश्वास कोण्या सायंटिस्टने व्यक्त केला नाही।